सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा। महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे यंदा आषाढी वारीसाठी निघणारा पालखी सोहळा पायी जाणार नाही। वाहन किंवा हेलिकॉप्टर मधून संताच्या पादुका थेट पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा प्रमुख आणि प्रशासनाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे। आषाढी वारीच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधान भवन येथे महत्त्वाची बैठक पार पडली। कोरोना विषाणूचा वाढता धोका बघता संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यामध्ये यंदा पायी वारी होणार नाही याबाबत बैठकीत सर्वांचे एकमत झाले आहे।